अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील मांडवा बुद्रुक येथे खडीच्या कामासाठी आलेल्या मजुरांचे लॉकडाऊनमुळे काम बंद पडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याची बातमी जेबीएन महाराष्ट्र न्यूजवर प्रसारित होताच या मजुरांच्या मदतीला अनेक दानशूरांचे हात पुढे सरावले आहेत। तनिष्क फाउंडेशन जामनेर व पवन लोढा यांच्या पुढाकाराने तनिष्क फाउंडेशनचे सदस्य राहुल कोठारी व प्रशांत वाघ यांच्या हस्ते या गरजवंतांना किराणा वाटप करण्यात आला आहे। जेबीएन महाराष्ट्र न्यूज बघितल्यानंतर इथली परिस्थिती माहिती पडली होती आम्हाला। तर तसं फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही एक नियोजन केलं की बा तातडीने यांना किराणा सामान वाटप करावे बा। तसं आम्ही 5 किलो गहू पीठ, 2 किलो तांदूळ, 1/2 किलो डाळ, मीठ, मसाला, बिस्किट असं अरेंज करून यांना दिलेलं आहे। तरी अजून आमच्याकडनं जसं होईल त्यानुसार आम्ही सहकार्य करू। तर तसं जेबीएन महाराष्ट्राला आमच्याकडनं धन्यवाद, त्यांच्यामुळे आम्हाला ही न्यूज माहिती पडली। तसं सरकाराला सांगलं होतं, नम्रपणे विनंती केली की आम्हाला पहिले ठेकेदार दिले, आता नम्र विनंती करून आता आपला कंपनीकडून काही माल आम्हाला खायला पुरवता आहे, त्यांचे आभारी। आम्हाला पत्रकाराकडून भेटलं खायला असं शासनाला आम्ही सांगतो, मदत मिळाली आहे। तसेच या मजुरांना भारूडखेडा सरपंच कविता शेळके, कुंभारी बुद्रुक येथील सरपंच सूरजसिंग जोशी, तोंडापूर येथील आबा पाटील, गणेश पाटील, बंदुकलाल, मांडवे बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्त्या शीतल जाधव, धारसिंगी येथील हर्षल पवार यांच्यासह साई सुवर्ण बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रभाकरजी साळवे यांनी सर्वांनी एकत्रित रक्कम जमा करून या मजुरांना साखर, तेल, चहा पावडर, गहू, तांदूळ, डाळी व साबणाचे वाटप करण्यात आले आहे। आज आम्ही मांडवा या गावामध्ये आलेलो आहेत। काही असंघटित कारागीर मजूर लोक इथं 40 गाव धुळे या गावामधून आलेले आहेत। जवळजवळ 1 ते 1.25 महिना झाले आहेत या लोकांना काम नाही आहे, रोजगार नाही आहेत, आणि यांचा आज जो रोजचा जेवणाचा खाण्याचा खर्च पाहतात जवळजवळ 70-80 लहान मोठे इथं कुटुंब आहे। आज यांना म्हणजे आपलं जीवन जगणं कठीण झालेलं आहे। आम्ही या माध्यमातून शासनाला विनंती केली, परंतु शासनाकडून अशी कोणत्याही प्रकारची मदत या लोकांना न झाल्यामुळे आम्ही आज आमच्या संस्थेच्या मार्फत काही गहू, तांदूळ आणि तेल, साखर, चहापत्ती अशा प्रकारचं इथं वाटप केलेलं आहे।
तर मांडवे खुर्द गावातील हरिभक्त परायण गजानन महाराज व भक्तगणांतर्फे देखील मांडवे येथील कामगारांच्या गरजू कुटुंबियांना गहू तांदूळ व डाळीचे वाटप करण्यात आले आहे. जेबीएन महाराष्ट्र न्यूजवर प्रसारित झालेल्या बातमीला प्रतिसाद दे द्या. गरजवंतांना मदत करण्यासाठी पुढे आलेल्या सर्व अन्नदात्यांचे जेबीएन महाराष्ट्र न्यूज टीमच्या वतीने मनपूर्वक आभार. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.